स्टँडर्ड 4th सब्जेक्ट मराठी. मुलींनो, आज आपण धाडसी जुगी हा लेसन पाहणार आहोत. आता ही जुगी नावाची एक मुलगी आहे आणि ती धाडसी कशी आहे. धाडसी मीन्स करेजस. ही जुगी आहे आणि ही कशी धाडसी आहे, तिने काय केलेलं आहे, कसं धाडस दाखवलेलं आहे, ती किती हुशार आहे, हे सगळं ह्या लेसनमध्ये दिलेलं आहे आणि त्या आज आपण पाहणार आहोत. धाडसी जुगी. जुगी 9-10 वर्षाची मुलगी. ही तुम्हाला जे चित्रात दिसत आहे हे तुमच्यासारखी तुमच्या वयाची एक छोटी मुलगी आहे आणि तिचं वय देखील तुमच्यासारखंच आहे, 9-10 वर्षाची. ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आईबाबा हे शेतकरी होते आणि ते एका झोपडीत राहत होते. झोपडी मीन्स हट. तिचे आईबाबा शेतात काम करत, ते शेतकरी होते. शेत मीन्स फार्म. जुगीचे आई वडील शेतकरी होते, ते शेतामध्ये काम करत होते. सायंकाळ झाली, जुगी अभ्यास करत बसली होती. सकाळी ती शाळेत जाऊन आल्यावर संध्याकाळी, सायंकाळ मीन्स संध्याकाळी, जुगी अभ्यास करत बसली होती. आपल्या घरी अभ्यास करत बसली होती. झोपडीबाहेर कोकरू बांधली होती. कोकरू मीन्स लॅम्प. हे तुम्हाला जे चित्रात दिसत आहे ते कोकरू, ते आहे लॅम्प. ते तिच्या घराच्या बाहेर, झोपडीच्या बाहेर बांधलेले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. जुगी अभ्यास करत बसली होती. बाहेर कोकरू होतं आणि आई स्वयंपाक करत होती. चुलीवर मीन्स स्टोवर, भात मीन्स राईस. आईने चुलीवर भात शिजवायला ठेवला होता, ती जेवण बनवत होती. जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. जुगीची आई विहिरीवर पाणी आणायला गेली. जेवण बनवण्यासाठी पाण्याची गरज असते, तर तिने जुगीला सांगितलं, तू भाताकडे लक्ष दे, भात मीन्स राईस, भाताकडे लक्ष दे, तोपर्यंत मी विहिरीवर जाऊन पाणी आणते. विहिरी मीन्स वेल. तेवढ्यात कोकऱ्याचा बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. जुगी अभ्यास करत बसली होती, तिने कोकराचा आवाज पाहिला. तशी जुगी धावतच झोपडी बाहेर आली. ती बाहेर आली, बघतं तर काय, तेवढ्यात कोकराचं बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. ते कोण ओरडतंय आणि हे कोकरू कशासाठी ओरडतंय ते पाहण्यासाठी जुगी झोपडीच्या बाहेर आली. झोपडीच्या बाहेर आल्यावर तिने पाहिले तर काय, एक लांडगा तिला दिसला. लांडगा मीन्स वुल्फ. लांडगा मीन्स वुल्फ. आणि तो कोकराकडे येत होता. तिने कोकरू देखील पाहिलं आणि हा लांडगा कोकराला मारणार होता. जुगी घाबरली, क्षणभर ती घाबरली. तिने विचार केला की आता काय करावं. खूप विचार केल्यावर तिच्या लक्षात आलं, तिने पटकन डिसिजन काय घेतलं. ती घाबरली पण तिने घाबरून पळाली नाही, तर तिने घाबरल्यानंतर ती घरात गेली आणि तिने जे आईने चूल पेटवलेली होती आणि स्वयंपाक बनवत होती त्यातलं जे हे एक चुलीतलं एक जळतं लाकूड जे पेटत होतं, ते जळतं लाकूड ती घेऊन बाहेर आली. कारण हे जे लांडगा होता ते आगीला घाबरत होता आणि हे तिला माहीत होतं. म्हणून तिने काय केलं, ती घरात गेली. घरातलं चूल पेटलेली होती, त्याच्यातलं जळतं लाकूड तिने घेतलं आणि ते कोकरावर, लांडगा कोकराला खाणार हे तिच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा ती घरात गेली, जळते लाकूड घेतले आणि तिने ते जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. तिने काय केले, ते जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. इतक्यात जुगीने इतक्यात आगीला पाहून लांडगा घाबरला आणि तो पळाला. लांडगा असं पटकन पळाला नसता, पण जुगीने जी आयडिया लावली, जुगीने जे विचार केला की नुसती साधी दांडी फेकून लांडगा पळणारा नव्हता, म्हणून जुगीने काय केलं, घरातले जळते लाकूड आणले आणि ते लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहिले, ते जळणारे लाकूड लांडग्याने पाहिले. आग मीन्स फायर. जळणारे लाकूड लांडग्याने पाहिले आणि तो पळत सुटला, घाबरला.
कोकराचं त्यामुळे काय झाले, कोकराचा जीव वाचला, नाहीतर लांडग्याने कोकराला खाल्ले असते आणि हा कोकरा कोकरू जे आहे ते मेले असते. पण त्याचा आज जीव वाचला का? कारण झुगीने तिचे धाडस दाखवले. ती पळाली नाही किंवा रडायला बसली नाही, ती थोडी घाबरली पण तिने पटकन युक्ती सुचली तिला. तिने ते जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले, त्यामुळे लांडगा पळाला आणि ह्या कोकऱ्याचा जीव वाचला. पळा पळा लांडगा, पळा पळा, झुगी जोराजोराने ओरडू लागली. तिने जळते लाकूड फेकल्यावर लांडगा पळाला आणि त्याच्या मागे झुगी आवाज केला की पळा पळा लांडगा पळा, म्हणजे लांडगा पळाला मालगा पळाला, अशी ती जोराजोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. तिचा हा आवाज आईबाबाने पाहिला आणि आईही आली आणि बाबाही आले. झुगीने त्याला घडलेला प्रसंग सगळा सांगितला, काय काय झाले आणि काय काय नाही ते. ते सगळं ऐकल्यावर आईबाबाला झुगीचा अभिमान वाटला, कारण त्यातील तिचा अभिमान वाटेल असंच काम झुगीने केलेलं होते. झुगीने लांडग्याला पळा पळवले होते आणि एका कोकराचा जीव वाचवला होता. तेव्हा तिचे आईबाबा तिच्यावर खूप खुश झाले आणि त्याने आईने तिला जवळ घेतले, बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, म्हणजे दोघांनी तिला शाबासकी दिली, तिची स्तुती केली, तिला प्रेस केले. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचाने तिचे पाठ थोपटली. गावात सगळ्यांना माहीत पडले की झुगीने काय धाडस केलेलं होतं, केवढं मोठं काम केलेलं होतं. आणि हे गावच्या सरपंचाला देखील समजले, त्यामुळे त्यांनी झुगीचा सत्कार केला, तिचे आभार मानले. शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. कौतुक मीन्स प्रेस. तिच्या आईवडिलांनी देखील तिला शाबासकी दिली. तेवढंच नव्हे तर शाळेतील प्रिन्सिपलने, गावच्या सरपंचाने, शाळेतील शिक्षकाने, मुख्याध्यापकाने, मुख्याध्यापक मीन्स प्रिन्सिपल, शिक्षक मीन्स टीचर आणि गावचे सरपंच, ह्या सगळ्या लोकांनी तिचा सत्कार केला, तिला शाबासकी दिली, तिचे कौतुक केले. धाडस ते तिने दाखवलेलं होतं त्याचं तिने कौतुक केलं, तिला प्रेस केलं. आता आपण मुलींनो हा लेसन तुम्हाला समजला असणार. आता ह्या लेसनचे आपण रीडिंग करणार आहोत. तुम्ही माझ्या मागे हा लेसन रीड करायचा आहे. झुगी 9-10 वर्षाची मुलगी, ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आईबाबा शेतात काम करत. सायंकाळ झाली, झुगी अभ्यास करत बसली होती. झोपडीबाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवले. झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. तेवढ्यात कोकराचा बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. तशी झुगी धावतच झोपडीबाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. झुगी घाबरली, क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली, चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला, तो पळाला, कोकराचा जीव वाचला. पळा पळा लांडगा पळा, झुगी जोराजोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले, आईही आली. झुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. शेती शिक्षकांनी
मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. मुलींनो, हा लेसन हा संपलेला आहे. तुम्ही हा लेसन जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही परत परत पहा आणि व्हिडिओ बघून झाल्यावर 2 ते 3 वेळा हा लेसन रीड करायचा आहे. ओके, थँक्यू.